मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात काही अशा व्यक्ती असतात त्या सतत त्यांच्या सोबत असतात, त्यांना प्रेरणा देत असतात, पाठिंबा देत असतात, काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे असं सतत म्हणत असतात आणि या प्रकारे ते माणसांना सतत स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करत असतात। अशी माणसं आयुष्यात असणं हे नशीबच। या व्यक्तींमुळे आयुष्याला एक योग्य दिशा मिळत असते, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माणूस फक्त याच व्यक्तींवरती विसंबून राहू शकत नाही, कारण किती जरी प्रेरणा देणारी माणसं असली तरी स्वतःच्या आयुष्याची लढाई आपण स्वतःच लढायची असते। मग तिथं कामी येतो तो म्हणजे सेल्फ, म्हणजेच तुम्ही स्वतः। या सेल्फमध्ये खूप मोठी ताकद असते आणि हे कित्येकदा आपल्या लक्षात येत नाही, किंबहुना आपण अनेकदा या सेल्फकडे दुर्लक्ष करत असतो। तर मग चला थोडं या सेल्फकडे आज वळूयात। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ताण तणाव हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलाय। जिकडे जाल तिकडे हा ताण तुमचा काही पिच्छा सोडत नाही। नात्यांमधील ताण, आर्थिक ताण, नोकरी व्यवसायातील ताण, कुटुंबातील ताण, मुलांच्या बाबतीतला ताण आणि सामाजिक जीवनात वावरत असताना तोंड द्यावं लागणारा ताण, सगळीकडे या ताणानं तुमचं आयुष्य व्यापून टाकलंय। मग अशा वेळी स्वतः स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे, स्वतःला आतून बाहेरून कणखर बनवणं फार गरजेचं आहे आणि आपल्या सेल्फला वारंवार बजावणं गरजेचं आहे की डिअर सेल्फ, तू मला असंच स्ट्रॉंग ठेवत जा, कारण आजचं आपलं आयुष्य इतकं धावपळीचं आणि अनिश्चित आहे आणि या धकाधकीत जर आपण स्वतः स्ट्रॉंग नसू तर आयुष्य जगायचं कसं। मानसिक आजार जे उघड उघड दिसतीलच असं नाही, जसं की नैराश्य, भीती, वैफल्य, एकाकीपणा, गोंधळले जाणं, अशा काही समस्या आजकाल दिवसेंदिवस वाढत आहेत। आजूबाजूला अनेक जण आप्तजन असतात पण तरी देखील माणूस त्यांच्याशी उघड उघड बोलू शकत नाही। गर्दीत देखील माणूस स्वतःला एकटाच समजत असतो। कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर नको असा प्रश्न आज अनेकांना पडतो। आपण समाजात राहतो, समाजाचा एक भाग आहोत, या समाजाशिवाय आपण अपूर्ण आहोत, पण तरी देखील माणूस शांतिमय आयुष्य जगू शकत नाही। म्हणूनच थोडं सेल्फकडे लक्ष देणं गरजेचं आहे, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि मी स्वतःला स्ट्रॉंग बनवतोय ही भावना मनात जपणं गरजेचं आहे। सेल्फला स्ट्रॉंग बनवण्यासाठी काही टिप्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। तुम्ही स्वतःला दिवसातील किमान 30 मिनिटं दिली पाहिजेत आणि ती कशासाठी, तर स्वसंवाद साधण्यासाठी। जसं की नंबर 1, आजचा दिवस माझा आहे। नंबर 2, माझा स्वतःवर विश्वास आहे। नंबर 3, मी हे करू शकतो किंवा शकते। नंबर 4, विधाता निसर्ग नेहमी माझ्या सोबत आहे। नंबर 5, मी एकटा नाही आहे किंवा एकटी नाही आहे। नंबर 6, मी माझ्या चुकांमधून शिकते, चुकांची पुनरावृत्ती मी करणार नाही। नंबर 7, मी प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक माणसाकडून काही ना काही शिकत राहतो। नंबर 8, मी एक शांत संयमी व्यक्तिमत्व आहे। नंबर 9, आयुष्याची कोणतीही लढाई लढण्यासाठी मी सदैव तयार आहे। नंबर 10, मी नेहमी वर्तमानात जगतोय। नंबर 11, भूतकाळ आणि भविष्यकाळ यापासून मी मुक्त आहे। नंबर 12, निराशा, चिंता, भय, भीती, अतिविचार यातून मी मुक्त आहे। नंबर 13, मी आशावादी आहे। नंबर 14, माझ्या मनात नेहमी कृतज्ञतेची भावना आहे। नंबर 15, माझ्या चुकांसाठी मी मनात कुठलाही अहंकार न ठेवता क्षमा मागतो। नंबर 16, मी सकारात्मक विचार करतो। नंबर 17, जे काही झालं, जे काही होत आहे आणि जे काही होईल ते माझ्या चांगल्यासाठीच असेल। नंबर 18, माझं वागणं, बोलणं, आचरण नेहमी सकारात्मक आहे। नंबर 19, मी आत्मविश्वासानं भरलेला आहे। नंबर 20, मी मल्टीटास्किंग आहे। नंबर 21, मी शारीरिक आणि मानसिकरित्या स्ट्रॉंग आहे। नंबर 22, मी सर्वांना मदत करण्यासाठी नेहमी तयार आहे।
आणि नंबर 23, मी वास्तवात जीवन जगतोय. तर मित्रांनो, या काही टिप्स तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता. यामुळे होईल काय की एक प्रकारची ऊर्जा, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुमच्यामध्ये उतरू लागेल आणि वास्तविक जीवनात तुम्ही हळूहळू याचा अनुभव घेऊ शकाल. मग कधी नकारात्मकता तुमच्या जवळ येऊ लागली की लगेच तुम्ही आत्ता मी तुम्हाला दिलेल्या टिप्स आठवा. अरे हे तर मी स्वतःला म्हणतच नाही, मग या नकारात्मकतेकडे मी लक्ष का देऊ? मनापासून तुम्ही सेल्फशी संवाद साधलात की आपोआप तुमचं मन स्थिर होऊ लागेल, तुम्ही एक मॅच्युअर्ड व्यक्ती बनू लागाल. आता जी काही वाक्य मी तुम्हाला सांगितलेली आहेत ती फक्त वाक्य नाहीत, तर आयुष्याला एक योग्य वळण देणारे ते मौल्यवान हत्यार आहे जे तुमचं विस्कळीत आयुष्य वाचवू शकतं. या गोष्टी रोज न चुकता सराव करणं गरजेचं आहे. या संवादामुळं तुम्ही नक्कीच स्ट्रॉंग बनत जाल. तुम्ही फक्त विश्वास ठेवा स्वतःवर आणि नेहमी म्हणत रहा, डिअर सेल्फ, तू असाच मला स्ट्रॉंग ठेवत जा. कारण समस्या कोणाला चुकलेल्या नाहीत, प्रत्येकाला त्यातून जावंच लागणार आहे. पण म्हणून माझी समस्या किती मोठी हेच जर तुम्ही घेऊन बसलात तर आपण कित्येकदा कल्पनाही देखील करू शकत नाही तितक्या समस्या इतरांच्या आयुष्यात असतात आणि आपण तरी देखील रडत बसतो. नियतीनं प्रत्येकासाठी काही ना काही नियोजलेलं आहे, फक्त योग्य वेळ आली की प्रत्येकाचा दिवस देत असतो. म्हणून तोपर्यंत संयम बाळगा, स्वतःच्या मनाला स्ट्रॉंग बनवा, मग एक दिवस त्या नशिबाला देखील तुमच्यावरती गर्व वाटेल. जीव ऐसा की किस्मत को भी तुम पे नाज हो. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग ठेवणार का हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. आणि हो, एक वाक्य शेवटचं सांगतो, आयुष्य खूप सुंदर आहे, चला आणखीन सुंदर बनवूयात. धन्यवाद.